नमस्कार आमच्या भावा बहिणींना नमस्कार. मी खानदेशी मावशी, माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आणि अभिनंदन. आता मी करते आहे मसाला खिचडी. त्याच्यासाठी 2 कांदे 3 टमाटर, कढीपत्ता, लसूण अद्रकची पेस्ट, त्याच्यानंतर वाटाणे तो चला अपन आता खिचड़ी करूया. खिचड़ी मसाला अद्रक लसूण घेते, कढी पण करणार आहे, कढी पण करते. आता आपण तांदूळ माप घेणार. तांदूळ 1 वाटी, 2 वाटी, खाणारे किती आहे 4 जण, किती खाणारे आहे, खाणारे आहे 4 जण. मूंग डाळ, आम्हाला मूंग डाळची खिचडी करतो आम्ही, कारण की तुरीची डाळची खिचडी केली तर आमच्या पोटात गॅस तयार होतो, गॅस, त्याच्यामुळे आम्ही मूंग डाळ वापरतो खिचडीमध्ये. मूंग डाळ 2 वाटी, तांदूळ 1/2 वाटी, मूंग डाळ. तोपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊ. इकडे फोडणी दिली आपण, इथं फोडणी दिली आपण, आता हा फोडणी दिली, तोपर्यंत तांदूळ धुवून घेऊ म्हटलं. आता फोडणी टाकली, कांदा टमाटर टाकलं तिथे आपण, कांदा टमाटर. मसाला खिचडी करायची, मसाला खिचडी काय करायचं आहे, मसाला खिचडी खानदेशी मावशीची. आता आपण वाटाणे, ओले वाटाणे. कसं मित्रांनो, आता ओले वाटाणे स्वस्त झालेले आहे ना, तर काय करायचे माहिती का, 1 किलो ओले वाटाणे घेऊन यायचे, त्याला निवडून लावून ठेवून द्यायचे कॅरी बॅगमध्ये. ते वाटाणेचे दाणे महिना महिना, 2-2 महिने, 6-6 महिने यूज करू शकतो आपण. त्यांना कॅरी बॅगमध्ये ठेवा, प्लास्टिकच्या पिशीमध्ये ठेवा, डब्यात ठेवा, फ्रीजरमध्ये ठेवा. 2-2, 3-3, 4-4 महिने असतात ते ओले वाटाणे. तर आपण एका साईडला पाणी गरम करायचं,